आणि देशभरामध्ये हिजाबच्या वादावरनं रणकंदन सुरू असताना त्यावर मद्रास हायकोर्टानं काल महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. कुणी हिजाबसाठी लढतंय तर कुणी टोपीसाठी. देशाच्या फाळणीचे प्रयत्न सुरू आहेत अशी गंभीर टिप्पणी मद्रास हायकोर्टानं केली आहे. न्यायालयामध्ये रंगराजन नरसिंहन यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. राज्यातील मंदिरांमध्ये हिंदू वगळता इतर धर्मियांना प्रवेश करण्यास मज्जाव करावा, तसंच इतर धर्मियांना मंदिराच्या परिसरात व्यवसाय करण्यावरती बंदी घालावी अशी मागणी जनहित याचिकेतनं केली जाते. यावर सुनावणी करताना खंडपीठानं हिजाबच्या वादावर गंभीर मत नोंदवलं. हा देश धर्माच्या आधारावर विभागला जातोय ही आश्चर्याची बाब आहे असंही न्यायालयानं नमूद केलं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.